रासायनिक शेती पद्धतीला फाटा देत आपल्या शेतात विविध प्रयोग करणाऱ्या एका शेतकऱ्यांनी मेंढ्यांच्या मलमूत्रापासून खत निर्मितीचा देशातील पहिलाच प्रयोग खामगाव तालुक्यात केला आहे. शेत जमिनीच्या पोत सुधारण्यासाठी उपयोगी असलेल्या हिवरखेड फॉर्म्युल्याचे परिसरातील शेतकऱ्याकडून निशुल्क धडे गिरवले जात आहे. जैविक पद्धतीच्या या खतामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस निश्चितच मदत मिळत असल्याचा दावा कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील प्रगतीशील कास्तकार तथा महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी दादाराव हटकर यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यांनी केलेल्या प्रयोगाचा परिसरातील शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला असून पश्चिम विदर्भातील पहिले गार रोधक यंत्र आपल्या शेतात बसविण्याचा विक्रमही त्यांनी यापूर्वी केला आहे. दरम्यान आता त्यांनी मेंढींच्या मलमूत्रापासून खत निर्मिती करीत आपल्या शेतातील उत्पादन वाढविण्याचा प्रयोग केला आहे. ठराविक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या या खताचे धडे ते शेतकऱ्यांना निशुल्क देत आहेत. छोट्या शेळ्याच्या मलमूत्रापासून तयार केलेला पंचरत्न खाद सारखाच गाई म्हशींच्या मूत्राचे सुद्धा अशा प्रकारे खत तयार करू शकतो आणि खत तयार करण्याची पद्धत मी गरजू शेतकऱ्यांना निशुल्क देऊ शकतो असे यावेळी ते बोलताना म्हणाले. ही जे आमचा शेळी मेंढीच्या मलमूत्राचा जो प्रयोग आम्ही केला हा प्रयोग हाच आहे. तो आम्ही पूर्ण हिच्या खाली ताडपत्री टाकलेली आहे आणि ताडपत्रीवरी धरणाचा गाळ आणून टाकला आणि त्याच्यावरी शेळ्या मेंढ्या बसवतो. म्हणजे शेळ्या मेंढ्याचं मूत्र त्या गाळात मुरवतो आणि दर 5 दिवसाला पलटी देतो. म्हणजे आम्ही याचं पंचरत्न नाव द्यायचं कारण हे म्हणजे 5 याच्यापासून ते तयार झालेले. म्हणजे याच्यामध्ये गाळ आला, नंबर 2 खत आलं, नंबर 3 मूत्र आलं, नंबर 4 आम्ही याच्यामध्ये कोंबडी खत टाकलं, नंबर 5 आम्ही त्याच्यामध्ये ऊसाची मळी टाकली, 6 निंबाचा पाला टाकला आणि 7 आम्ही टायगोडर्मा टाकला. असे मी 7-8 घटक आहेत. त्याच्यामुळं याचं पंचरत्न या खताचं नाव दिले आणि हे खत आता इतकं उत्कृष्ट झालं. म्हणजे माती आणि खत आणि मूत्र हे संप्रमाण केलं आहे मी आणि संप्रमाण करून आता ते बाहेर काढलं. ते बाहेर काढायचे ते त्याच्यात काही लेंडे आहेत, त्या लेंड्या जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी हे मशीन आणलेलं आहे. मग हे मशीन बारीक करून आम्ही त्यांना देणार आहोत. त्याच्यामध्ये परत आम्ही तो निंबाचा पाला यूज केला. निंबाचा पाल्याच्या नंतर आम्ही केळीच्या खोडाचा कुट्टी करून पण त्याच्यामध्ये टाकून ते पण काढलेले आहे. म्हणून हे खत इतकं उत्कृष्ट आहे की या खतासारखं आता खत नाही आणि दर्जेदार आहे आणि आपलं पारंपरिक खत आहे. म्हणजे एकदम उत्कृष्ट आहे. आता हे आपण सरी पद्धतीने आपल्या मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव.